जिल्हाधिकारी यांच्या निर्देशान्वये महाराजा स्व अभियानांतर्गत आयोजित फेरफार अदालत रामटेकमधील तहसील कार्यालय येथील सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली. सदर अदालतीमध्ये नागरिकांचे नव्याने फेरफार अर्ज प्राप्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. सदर फेरफार अदालतीमध्ये मंडळ अधिकारी उपस्थित झाले असून त्यांनी त्यांच्या स्तरावरील प्रलंबित 83 फेरफार अर्ज कागदपत्रांची पूर्तता करून निकाली काढण्यात आलेले आहेत. तसेच सदर अदालतीमध्ये नागरिकांचे नव्याने फेरफार अर्ज प्राप्त झाले. सदर फेरफार अदालत उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, नायक तहसीलदार धात्रक, मंडळ अधिकारी कोडवते व जांगोळे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली असून या अदालतीस रामटेक तालुक्यातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तरी ज्यांना अजून काही समस्या असतील त्यांनी पुढच्या महिन्यात बुधवारी मंडळ अधिकारी यांच्यामार्फत आपली समस्या मार्गी काढावी असे आवाहन तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी केले. तसेच माननीय उपविभागीय अधिकारी मॅडमांच्या निर्देशानुसार आज रामटेक तहसील कार्यालयामध्ये फेरफार अदालतीचं आयोजन केलेलं आहे. आज फेरफार अदालतीसाठी सर्व तलाठी मंडळ अधिकारी आणि संबंधित जे शेतकरी असतील किंवा संबंधित असतील त्यांना आज बोलवण्यात आलेलं आहे. तसंच याबाबत प्रसिद्धी देण्यात आली आहे. आज जेवढे प्रलंबित फेरफार असतील किंवा जे लोक फेरफार करण्यासाठी अर्ज करतील त्यांचे सर्व फेरफार आज जेवढे शक्य होईल तेवढे निकाली काढण्यात येईल आणि दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी फेरफार अदालतीचं आयोजन तहसील कार्यालय रामटेक इथे करण्यात येणार आहे. तरी याचा सर्व नागरिकांनी ज्यांचे फेरफार प्रलंबित असतील किंवा कोणाला काही प्रॉब्लेम असतील फेरफार संबंधाने त्यांनी संबंधित फेरफार अदालत दिवशी उपस्थित राहून आपले आपण त्याचा सदर फेरफार अदालतीचा लाभ घेऊ. रामटेकवरून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट.